मुंबई एक्सप्रेस न्यूज में आप सभी का स्वागत है। आपल्याकडे मराठी मध्ये दुकानांच्या आणि कार्यालय किंवा व्यापारी पेढे आहेत त्यांची नाव त्यांच्या पाट्या मराठीत असले पाहिजे असा नियम आहे, परंतु ह्याच्यामध्ये एक छोटीशी पळवाट आणि ती पण नियमाला धरून काढली जात होती आणि त्यामुळे बरेच लोक हे आपल्या दुकानांच्या पाट्या हे मराठीत लावत नव्हते। याच्यामध्ये एक नियम असा होता की ज्याच्या दुकानामध्ये 10 पेक्षा कमी कामगार संख्या आहे त्यांना तो कायदा लागू नाही, त्यामुळे फक्त 10 पेक्षा वरचे कामगारांची संख्या असेल अशीच दुकानं किंवा व्यापारी पेढ्या कार्यालय आस्थापना ही त्या पाट्यांच्या नियमाचं पालन करत होते, बाकीचे सगळे त्या नियमातून पळवाट काढत होते। आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आणि तसं दिसत होतं, त्यामुळे आम्ही याचा पाठपुरावा केला आणि ह्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव दिला। आज मंत्रिमंडळाने सुद्धा त्या प्रस्तावाला मंजुरी दिली, त्यामुळे येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये हा कायदा सुधारणा जी आहे ती मंजूर होईल आणि इथून पुढे महाराष्ट्रातल्या सगळ्या दुकानांवर सगळ्या आस्थापनांवर ज्या पाट्या असतात त्या मराठीत कराव्याच लागतील असा तो कायदा असेल। पुन्हा याच्यामध्ये अशी दुरुस्ती केलेली आहे की मराठीतली अक्षरं म्हणजे देवनागरी लिपीतली अक्षरं ही दुसऱ्या भाषेतल्या अक्षरांपेक्षा लहान असता कामा नये।